संदीप पाटील साहेब सातारा जिल्ह्याला हवेत अत्यंत कर्तव्यदक्ष अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आहे. एकूण सगळं कामकाज त्यांचं अत्यंत उत्कृष्ट आहे. आजच्या सकाळमध्ये सुद्धा त्यांच्या कामकाजाचा आढावा आलेला आहे. आणि दुसरं मी या ठिकाणी बोलू इच्छित नाही, सांगू शकत नाही. सातारा शहराचे PI सुद्धा या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट काम आहे याची नोंद घ्यावी. ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलत नाही मी. कायदा आणि सुव्यवस्था कशी राहावी याचं उत्तम उदाहरण आज सातारा शहरात गणेश मंडळाला प्रत्येकाला आवाहन केल्यानंतर त्यांनी CCTV कॅमेरे बसवले. पोलिसांचं निम्न काम कमी झालं. गुन्हेगार कुठे हिंडतात, काय करतात, काय नाही याचा तपास करतो. 100 नंबर डायल केली तर कुठे संपर्क धोकाय म्हटलं तर ताबडतोब 10 मिनिटात गाडी येते. होणारा पुढचं मोठा धोका कळतो. आज हे जे ह्यांनी केलेलं आहे हे समाजातल्या पुंड लोकांना पसंत नाही. संयुक्ती पुंडगांनी करायची आणि त्यांना राजकीय पुढाऱ्याने पाठिंबा स्वतःच्या स्वार्थासाठी द्यायचा हे आजपर्यंत साताऱ्यात मी आज 50 वर्ष बघत आलो. त्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली. गुन्हेगारी वाढण्याचं कारण ते आज तडीपार करतात. ते मानव बांधवेटायला मला गुन्हे जमीन घ्यायची. पण अशा परिस्थितीत काय हद्दपार करताय? तुमच्यावर गुन्हे जे आहेत पेंडिंग आहेत, वकील लोक आहेत, जामीन देत आहेत, बाहेर येत आहेत, पुढे संयुक्ती यांच्या बदल्यांचा आदेश परवा रात्री जारी करण्यात आला. या बदल्यांतर्गत सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्या सर्वांच्या मनात घर केलेले संदीप पाटील साहेब यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली. जून 2016 साली त्यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कारभार हाती घेतला आणि कारभार हाती घेतल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यातील सावकारी, खंडणी, घोर गुंडगिरी, पर्यटनस्थळाची जे काही लुटणारी टोळी होती या गुन्हेगारीचा अक्षरशः त्यांनी बिमोड केलेला आहे. जवळपास 100 हून अधिक गुंडांना त्यांनी मोक्का लावला. SP संदीप पाटील यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांनी सातारकरांच्या मनात घर करून निर्माण केलेला आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे नामचिन गुंडापासून सलीबळातील होडर बाजापर्यंत भले आता सध्या दपून आहेत. थोडी जर गडबड झाली तरीसुद्धा मोक्का लागणार किंवा तडीपार होणार अशी जी भीती आहे पोलिसांची या गुन्हेगारांच्यावर दहशत निर्माण झाली आहे. त्यांच्या या कार्यकर्त्यापद्धतीमुळे सातारा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी झाला आहे. त्यांच्या ठोस कार्यकाळात सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षाकाळी माननीय अधीक्षक संदीप पाटील यांची बदली झाल्याचं जेव्हा आम्हाला समजलं त्यावेळेला आमचं चित्त थाऱ्यावर राहिलं नाही. गेली 30 वर्ष मी स्वतः दक्षता समितीचं काम करते. महिला दक्षता समिती अंतर्गत काम करीत असताना आम्हाला अनेक अडचणी येतात. परंतु गेले 1.5 वर्ष आम्ही पाहतोय की कुठलीही अडचण घेऊन गेल्यानंतर सरांकडे ती सॉल्व्ह झाली नाही असं झालंच नाही. एक केस अशी होती की त्याच्यामध्ये ऑफिसर लोकंसुद्धा आम्हाला दाद देत नव्हते. तर त्यावेळेला मी सरांच्या इथे आले आणि सरांना सांगितलं सर अशी अशी परिस्थिती आहे. त्या क्षणाला आम्हाला त्यांची मदत मिळाली. म्हणजे आज महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा माणूस म्हटलं तर संदीप पाटील सरांचं नाव घेता येईल आपल्याला. आणि असा मनुष्य साताऱ्यात असणं ही साताऱ्याच्या दृष्टीनं बहुमानाची खरं तर हे आहे. आणि आम्हाला सर्वसामान्य जनतेला सर इथंच हवे आहेत एक वर्षभर अजून तरी.
आणि त्याच्यासाठी आज आम्ही हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे. खरं तर हे मंत्रालयात जाऊनही करायला पाहिजे, परंतु आमची भावना जी आहे ती आम्ही पत्राप्रमाणे मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवू आणि ती भावना सामान्य जनतेची आहे. आम्ही सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करतो आहे. आत्तापर्यंत जे गुंड लोकांच्या प्रवृत्तीचे लोकांनी जे साताऱ्यामध्ये हायदोस घातला होता त्या हायदोसाला सरांनी चोख उत्तर दिलं होतं आणि अनेक अशी नामचीन गुंड त्यांनी तडीपार केलेले आहेत. आणि जर सामान्य जनतेला सामान्यपणे राहायचं असेल तर अजून एक वर्ष तरी सरांना इथे साताऱ्यामध्ये राहायला मिळावं अशी आमची सामान्य जनतेची भावना आहे. ही भावना समजून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दाद द्यावी. आणि ह्या सातारा जिल्ह्याला कायदा सुव्यवस्थेचं काम करून गेले, पण संदीप पाटलांनी जे काही कार्य केलं आल्यापासून ते आतापर्यंत ते सर्वांच्या मनात भरणारं असं काम केलेलं आहे की त्यांनी गुंडगिरीसुद्धा बंद केली. पुन्हा हे बाकीचे जे दरोड्या चोऱ्या इथं होत होत्या त्यासुद्धा आळा घातलेला आहे. प्रत्येक गोष्टी कायदा सुव्यवस्थेचं त्यांनी पालन केलेलं आहे आणि ते पुन्हा सातारमध्ये पुढच्या ह्या येणाऱ्या निवडणुकापर्यंत त्यांना सातारा जिल्ह्याचा पदभार, अधीक्षकांचा पदभार त्यांना द्यावा. ते सातारचे सिंगमच आहेत, त्यांना सिंगम म्हणलं तरी वावगं ठरू नये. पुन्हा त्यांची बदली किंवा त्यांना एकोणीस सालापर्यंत सातारा अधीक्षक पदावर खुर्चीवर बसण्याची मुख्यमंत्र्यांनी व्यवस्था करावी.